आता ते चार वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीमध्ये शिक्षण घेणार आहे फॉरेनमध्ये, तर ते त्यांच्याबाबत सांगतील माहिती. त्याच्यानंतर कॅलिफोर्निया विद्यापीठात 30 लाखाची शिष्यवृत्ती त्यांना आता जाहीर झाली आहे. पुन्हा रिसर्च असिस्टंट म्हणून सर्वोच्च न्यायालयात दिल्लीला ते काम करतात. आणि गडचिरोली जिल्ह्यातल्या दुर्गम भागात रचनात्मक कार्य करण्यासाठी त्यांनी 5 फाउंडेशनची स्थापना केली, ज्यामध्ये जिल्ह्यातील गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातील आदिवासी समाजातील प्रश्नाचे कायदेशीर मार्गाने त्यांना न्याय देण्याचं काम 5 फाउंडेशन करते. त्याच्यानंतर आदिवासी प्रश्नावर, ठीक आहे, इटली या देशात जागतिक परिषदेत भारताचं प्रतिनिधित्व केलं त्यांनी. ठीक आहे, म्हणजे इटलीला जी परिषद होती आदिवासीवर त्यात त्यांनी भारताचं प्रतिनिधित्व केलं. त्याच्यानंतर 2021 साली विधी सहाय्यक न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड, न्यायमूर्ती रवींद्र भट सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आहेत, यांच्यासाठी काम केलं. त्याच्यानंतर समताधिष्ठित समाजाच्या निर्मितीचा कायदेशीर मार्ग हे त्यांचं एक पुस्तक आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर कोरो इंडिया संस्थेची समता फेलोशिप त्यांना प्राप्त आहे. आणि इजिप्त देशात निर्वासितांच्या प्रश्नावर त्यांनी काम केलं आहे. कराळे सर, मी कालच दिल्लीवरून आलो आणि मी विचार केला होता, मी कायम ऐकत राहतो की जेवढा माणूस फिरते तेवढा जास्त प्रगल्भ होते, म्हणून मी कधी घरी आलो तर आता मी 7-8 महिन्यानंतर आता दिल्लीवरून आलो तर घरची गाडी बोलवून घेतलो आणि मी आता पूर्ण आपल्या विदर्भाचा दौरा करून आता फिरतच आहे. तर मला वाटलं कराडे सरांची भेट महत्त्वाची आहे म्हणून मी आलो. तर जसं सरांनी सांगितलं आहे की यावर्षी इरास्मस मुंडस ही जी काही एक जागतिक दर्जाची एक फेलोशिप आहे तिथे यावर्षी निवड झाली आहे. आणि माझा जो प्रोग्राम आहे तिथे जगभरातून 10 विद्यार्थी निवडतात, तर तिथून एक माझी निवड झाली आहे. कॅलिफोर्निया विद्यापीठातही निवड झाली आणि बाकी एक 5-7 विद्यापीठाचे ऑफर लेटर मला आलेले आहेत देश विदेशातले. तर याचा हे सांगण्याचा अर्थ म्हणजे माझा काही गवगवा करणे हा उद्देश नाही आहे, तर हेच सांगणं आहे की मी गडचिरोली जिल्ह्यातल्या चामोर्शी या गावचा आहे. तर आपल्या खेड्यापाड्यातल्या दलित आदिवासींच्या पोरांमध्ये पोटेन्शियल आहे, ते जे आपल्या मनात आणलं त्या गोष्टी करू शकतात. तर हे आम्ही आमच्या कामातून किंवा आम्ही जे काही शिक्षण घेतलं याच्यातून हे साध्य होऊ शकतात, म्हणून मी हे जे काही आत्ता थोडंफार जे काही आम्ही अचीव करण्याचा प्रयत्न केला हे या माध्यमातून आम्ही मी सांगण्याचा प्रयत्न करतो. एकंदरीत थोडंसं माझ्याबद्दल सांगतो की कशी एकंदरीत आमचा प्रवास राहिलेला आणि त्याच्यानंतर काय आपल्यालाही पुढे करता येईल स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी म्हणून तर हे सांगतो. तर मी गडचिरोली जिल्ह्यातल्या चामोर्शी नावाचं आमचं गाव आहे, तर तिथं शिकत असताना आमचे घरचे आंबेडकरी चळवळीत दलित आदिवासींच्या चळवळीत ॲक्टिव्ह होते, म्हणून आधीपासूनच ठरवलं होतं की आपल्याला काही करायचं असेल तर आपल्याला पहिले लॉस करायचा. म्हणजे मी शिकत असताना म्हणजे आमचे सगळे वर्गातले पोरं नीट करून जेही करून आता आम्ही गडचिरोली राहत होतो ना, आम्हाला नागपूरचं येणं म्हणजे बहुतच मोठी गोष्ट होती. तर कोणते ना कोणते कारणं शोधत राहायचे पोरं गडचिरोली नागपूरला जायचे, तर मला म्हणायचे आता काही नाही आता नीट जेईचा तरी फॉर्म भरून किमान पेपर द्यायला तरी आपल्याला नागपूरला झाले होते घे, म्हणून असे फॉर्म भरायला मला मित्र सांगितले. पण मी काही फॉर्म भरलो नाही, एवढा डिटरमाइंड होतो लॉ करण्याबाबत का मी काही तो फॉर्म भरला नाही आणि मला फक्त लॉ करायचा, म्हणून लॉच्या ज्या काही परीक्षा होत्या त्याच्यासाठी मी प्रयत्न केलो होतो. आणि त्यावेळी कुठल्या परीक्षा होत्या काय होत्या काही माहीत नव्हतं, पण एक निर्धार केला होता की आपल्याला पुढे जाऊन आपल्याला कायद्याचं शिक्षण घ्यायचं आहे. म्हणून देशातल्या नामांकित ILS लॉ कॉलेज जे विद्यापीठ आहे, ज्या विद्यापीठांनी आजपर्यंत देशाला 3 सरन्यायाधीश दिले आहेत किंवा आपले अनेक राष्ट्रपती ज्या कॉलेजचे आहेत, तर त्या ILS लॉ कॉलेजमध्ये निवड झाली. आणि जेव्हा लॉ कॉलेजमध्ये शिकायला गेलो तेव्हा कायम वाटत होतं की आपण ज्या भागातून येतो तर आता गडचिरोलीसारखा भाग आजही म्हणजे मूलभूत अधिकारांपासून पूर्णपणे वंचित आहेत. मूलभूत सोयीसुविधा गडचिरोलीत आजपर्यंत पोहोचल्या नाही, तर आपल्या लोकांसाठी आपल्याला काय करता येईल याच्यासाठी एक निर्धार करून म्हणजे कायद्याच्या शिक्षणाचा फायदा आमच्या दलित आदिवासी समाजाला कसा होईल याच्यासाठी आम्ही प्रयत्न करत होतो. आणि त्यावेळेस नामांकित वकील असीम सरोदे यांच्यासोबत आम्ही काम करायला लागलो आणि तेव्हा हाच एक विचार होता की जे मी वर्गात शिकत आहोत त्याचं इम्प्लिमेंटेशन मला समाजात कसं करता येईल. म्हणून मी शिकत असताना सेकंड इयर थर्ड इयरपासून आम्ही हायकोर्ट असेल किंवा जे हरित लवाद आहे न्यायाधिकरण आहे तिथं आम्ही केस फाईल करायला सुरू केली. म्हणजे आता कॉन्डम सारखा विषय म्हणल्यावर सगळे असे तोंड झाकून टाकतात, म्हणजे कॉन्डम म्हणल्यावर सगळे लाजतात. तर आता जो कॉन्डम जो आता वापरलेला कॉन्डम राहते कोणी रस्त्यावर फेकून देतात, तर तो पर्यावरणासाठी किती घातक आहे आम्ही वर्गात शिकलो, पण घातक आहे म्हणून काय होणार आहे. तर आता वापरलेले कॉन्डम हे डिस्पोज होत नाही जमिनीत मातीत, ते काही डिस्पोज होत नाही किंवा कंपोज होत नाही, तर हे कंपोज करण्यासाठी कुठलीही यंत्रणा नव्हती. आणि सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट जो ॲक्ट आहे
तिथं स्पष्टपणे प्रोव्हिजन होती की जे काही वापरलेले कॉन्डम असेल ते फेकण्यासाठी काहीतरी एक त्याच्यासोबत कंपनीने पिशवी द्यायला पाहिजे, तशी काही पिशवी देत नव्हते. तर हा एक काहीतरी जो विषय टॅबू आहे किंवा समाज दुर्लक्षित करते अशा विषयाला घेऊन आम्ही मग हरित न्यायाधिकरणात मी सेकंड इयरला असताना आम्ही अशी केस फाईल केली आणि त्यावेळेस कंपनीने यांना नोटीस पाठवली. आणि एक भीती कायम होती की आपण एवढ्या खेड्यापाड्यातून आपण इथं शिकायला तर आपले अनेक प्रश्न राहतात तो सगळे मान्य आहेत, पण काहीतरी करायचं हे कायम लक्षात असल्यामुळे मग आम्ही एक पुन्हा एक बहुत मोठा धोका आमच्या समोर पत्करून घेतलो. ते म्हणजे देशाचे पंतप्रधान त्यावेळेस पुण्यात आले होते. आता पंतप्रधान येणार आहे म्हणल्यावर त्या SP कॉलेजचे जवळपास 23 झाडं तोडून टाकले होते सर. आता मोठे मोठे 23 झाडं तोडणे कोणाच्या तरी 5 मिनिटाच्या सभेसाठी म्हणजे किती मोठं पर्यावरणाचं नुकसान आहे. तर आम्ही त्यावेळेस तत्काल म्हणजे आत्ताच्याच पंतप्रधानांच्या विरोधात आम्ही हरित लवादात खटला टाकला होता आणि यांच्यावर 35 लाखाचा दंड भरायला हवा असे म्हणून आम्ही त्यावेळेस खटला टाकला. पण आता नाईलाजान म्हणजे तो आता काही त्यांनी तो डिसमिस करून टाकला, पण एक कायम एक आम्ही हिंमत केली की कसं तरी आपल्याला या समाजात काहीतरी एक नवीन विचार आपल्याला द्यायचा. तर या सगळ्या पार्श्वभूमीत आम्ही जेव्हा होतो तर त्यावेळेस आपल्याला वाटलं की काहीतरी संस्थात्मक काम आपल्याला सुरू करायचं आहे, म्हणून आम्ही पाथ नावाची संस्था सुरू केली. मागच्याही वर्षी दीपक चटप यांचंही इथे सरांनी त्यांना बोलवलं होतं, तर ते आम्ही समविचारी जे काही मित्र आहेत आम्ही मिळून इथे पाथ या संस्थेची स्थापना केली. आणि गडचिरोलीत जे काही प्रश्न आहेत जे काही मूलभूत प्रश्न आहेत त्याला कायदेशीर मार्गाने कसं वाचा फोडता येईल याच्यासाठी आम्ही काम केलं. काही घटना मी सांगतो जे वारंवार आम्ही सांगत आलो की आजही गडचिरोली जिल्ह्यातले आमदार म्हणतात की गडचिरोली जिल्ह्याला आता जो 30% CSR भेटते तो पूर्णपणे बंद करा, आमचा जिल्हा आता विकसित झाला असे काही वक्तव्य तिकडे करतात. पण आजही जिल्ह्यात असे इतके मूलभूत प्रश्न आहेत की जे आपण ज्याचा आपण विचार करत नाही. म्हणजे आमच्या संस्थेमार्फत आम्ही जी काही पहिली खटला दाखल केला सर तो म्हणजे अबुजमाडचा खटला होता. आता अबुजमाड म्हणजे तुम्ही आता स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत अबुजमाड भाग माहितच असेल की जिथं जाण्याची परवानगी जवळपास 2008-09 सालात मिळालेली आहे. तिथे पूर्णपणे तो लिबरेटेड झोन आहे, पूर्ण जंगलांनी व्यापलेला आहे. तिथे आजही आदिम आदिवासी समुदाय राहतो. तिथे गडचिरोलीचा काही भाग आहे आणि पूर्णपणे छत्तीसगडचा भाग आहे. तर तिथली एक 9 महिन्याची जी काही गरोदर महिला होती म्हणजे आता आपल्याला पायाला थोडीशी जरी ठेस लागली तरी आपण याची त्याची गाडी बोलवून आपण दवाखान्यात जातो, पण तिथे 9 महिन्याची गरोदर महिला 23 किलोमीटर चालत आली. म्हणजे तिला जेव्हा प्रसूतीच्या वेदना होत होत्या म्हणजे आपण कोणत्या देशात जगत हा आम्हालाही विचारा ना. मी कायद्याचं शिक्षण घेता माझ्या जिल्ह्यातली बाई 23 किलोमीटर दवाखान्यात यासाठी चालत येते, तर मग हे आम्ही काहीतरी कायद्याचं शिक्षण घेता याचा कोणता फायदा होणार आहे. म्हणून तो अबुजमाड भाग असा आहे की जिथे म्हणजे अजून प्रशासकीय अधिकारी पोहोचले नाहीत. मग मला वाटलं की माझी नैतिक जबाबदारी आहे, देशाच्या संविधान शिकतो किंवा देशाच्या संविधानावर आम्ही कायम बोलतो तर माझी जबाबदारी आहे त्या महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी. तर म्हणून मी त्या म्हणजे आणि दुसऱ्याच दिवशी ती महिला 23 किलोमीटर 9 महिन्याची गरोदर आणि अशा काही आपल्या डांबरीच्या रस्त्यातून आली, 2 डोंगर पार करत 3-4 नद्या नाले पार करत ते बाई 23 किलोमीटर दवाखान्यात आली होती. तेव्हाच दुसऱ्याच दिवशी एक बाई तशीच ती 4-5 महिन्याची गरोदर होती, तिला तिच्या घरचे खाटेवर बांधून एवढ्या एवढ्या छातीभर पाण्यातून तिला दवाखान्यात नेले होते. तर हे म्हणजे काही मी काही 15-20 वर्ष आधीची गोष्ट नाही सांगतो, मागच्या वर्षीची किंवा त्याच्या 2021-20 ची घटना आहे. तर या ज्या काही जेव्हा घटना घडत होत्या तेव्हा मी विचार केला की आपण शांत बसून चालणार नाही. मग मी आमची 2-व्हीलर घेऊन आम्ही त्या अबुजमाड भागात गेलो. म्हणजे तिथं 10 किलोमीटरचा रस्ता जर पार करायचा असेल तर जवळजवळ 2 ते 3 तास लागते सर. इतक्या भयानक आणि अशा परिस्थितीत आम्ही ते गेलो. त्या महिलेचा जो काही प्रश्न होता तो आम्ही ह्युमन राईट कमिशनमध्ये दाखल केला. कलेक्टरनी त्याच्यावर रिप्लाय फाईल केला. कलेक्टरनी म्हणजे काहीतरी वेगळंच तिथे त्यांनी मांडणी केली होती, पण ते पूर्णपणे तिथे त्यांचा जे काही लिहिलं आहे त्या सगळ्या बाबी चुकीच्या दिसत होत्या. म्हणून आम्ही आयोगात गेलो. आयोगाने मग निर्देश दिले की या संदर्भात इथे वरिष्ठांची डिव्हिजनल कमिशनरची कमिटी इथे स्थापन केली पाहिजे आणि त्याच्या अंतर्गत गडचिरोली जिल्ह्यात जे काही असे प्रश्न आहेत त्यांचा इथे रिसर्च झाला पाहिजे, अशी कमिटी गठीत करण्याचा त्यांनी काम केला. आणि आम्ही जो काही मुद्दा त्यावेळेस चर्चेला आणला होता तो मॅटर अजूनही पेंडिंग आहे कमिशन समोर. पण याच्यामुळे काय झालं, या विषयाला चर्चा आली आणि जिल्हाधिकाऱ्यांवर प्रेशर आल्यामुळे आज भामरागडला जो काही सर्वात दुर्गम तालुका आपल्या महाराष्ट्रात दिसतो त्या भामरागड तालुक्यात आज गरोदर महिलांसाठी मॅटर्निटी होम तिथल्या कलेक्टरना सुरू करावा लागला. म्हणून असं जो काही आपण कायद्याचा अभ्यास केलो त्याचा असा इम्पॅक्ट करण्याचा आम्ही कायम प्रयत्न करत राहिलो. मग याच्यातून नवनवीन संधी भेटल्या. जसं आता सरांनी उल्लेख केला की इटलीचा जो काही उल्लेख केला तर तो तिथल्या आदिवासींच्या प्रश्नांवर होता. मग आम्ही तिथल्या प्रश्नांवर
एक संशोधन केलं, तिथले लोक न्यायालयापर्यंत जाऊ शकतात का, त्यांच्या मूलभूत अधिकारांचे एवढे प्रश्न आहेत तर ते न्यायालयापर्यंत जाऊ शकतात का, याच्या संदर्भातला आम्ही अभ्यास केला आणि तो अभ्यास आम्ही त्या ठिकाणी मांडला. तर असे अनेक माध्यमातून समाजाला आपण कायद्याचं शिक्षण जे घेतलंय त्याचा फायदा कसा होईल याच्यासाठी कायम प्रयत्न करत राहिलो. आणि नंतर अनेक असे काही प्रश्न आहेत ज्याला हायकोर्टमध्ये आणलो आम्ही किंवा अनेक प्लॅटफॉर्मसमोर आम्ही मांडण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. तर मला वाटतं की हे जे काही सगळं आम्ही समाजाभिमुख काम करण्याचा प्रयत्न केला आहे त्याच्या माध्यमातूनच ही फेलोशिप आम्हाला मिळाली आहे. कारण की जेव्हा ग्राउंडवर जेव्हा आपण, कारण की आता हे फेलोशिपसाठी काही एवढा मोठा काही क्रायटेरिया नाही, म्हणजे मी आता गडचिरोलीसारखा किंवा मागच्या वर्षी दीपक गेला राजुऱ्यातल्या एका लहानच्या गावचा, तर कोणीही जाऊ शकते. आणि उच्च शिक्षणाचं प्रचंड मोठं महत्त्व आपल्या आयुष्यात आहे हे मला वाटतं सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. आज तुम्ही स्पर्धा परीक्षा करत आहात म्हणजे नक्की केलंच पाहिजे, तुमच्यातून अधिकारी झालेच पाहिजे. पण असे अधिकारी नाही झाले पाहिजे का जे नोकरी लागल्याने दुसऱ्या दिवशी तिकडं पैसे घेताना सापडले, तर असे अधिकारी नाही झाले पाहिजे. याच्यासाठी म्हणून बाबासाहेबांनी एकदम चांगली कन्सेप्ट सांगितली आपल्याला, कॉन्स्टिट्यूशनल मोरॅलिटी, संविधानिक नैतिकता. आता तुम्ही अभ्यास करत आहात, संविधानिक नैतिकता हे टर्म या देशात बाबासाहेब आंबेडकरांनी कॉइन केली की आपलं जगणं हे संविधानिक मूल्यांना अधीन राहून असलं पाहिजे. संविधानिक मूल्य काय आहे, समता, न्याय, बंधुता, हे जे काही मूल्य आहे त्या मूल्यांना अधीन राहून आपल्याला आपलं म्हणजे तो कोण, ही जबाबदारी बाबासाहेब आंबेडकरांनी शासन व्यवस्थेवर दिली आहे. म्हणजे तुम्ही उद्याचे जे काही अधिकारी घडणार आहे तर त्यांच्यावर बाबासाहेबांनी संविधानिक नैतिकतेचं पालन व्हावं याची मोठी जबाबदारी तुमच्यावर दिलेली आहे. म्हणून जेव्हा अधिकारी होण्याचा जर जेव्हा तुम्ही या ठिकाणी विचार करता तर संविधानिक नैतिकतेचं कसं पालन आपण करू आणि त्याच्या माध्यमातून लोकांचा कसा विकास करू हे लक्षात घेतलं पाहिजे. नाही तर आत्ताची महाराष्ट्राची परिस्थिती, हा इकडून उड्या मारते तो तिकडून उड्या मारते, तर अशी ही जी काही जी संविधानिक नैतिकतेची पायमल्ली होत आहे, संविधानाची पायमल्ली होत आहे, तर अशी न घडता तुम्हाला एक चांगला नागरिक बनून समाजात काम करायचं आहे असं मला वाटतं. आणि स्पर्धा परीक्षेचे धोके काय असतील किंवा या सगळ्या गोष्टी सर तुम्हाला सांगतच असतात, या गोष्टी तुम्हाला सांगतच असतात, पण कायमच मी या सगळ्या प्रक्रियेतून गेल्यामुळे पुण्यात राहिलो, आता दिल्लीत राहिलो, तर कायम एक ब्लीप प्लॅन ठेवा. त्याच्यासाठी उच्च शिक्षण तुम्हाला खूप महत्त्वाचा तुम्हाला प्लॅटफॉर्म ठरणार आहे. त्याच्यासाठी काय म्हणता येईल त्याला की उच्च शिक्षणाची प्रचंड मोठी गरज आहे. म्हणजे तुम्ही जरी समाजात अधिकारी म्हणून जर तुम्हाला जायचं असेल तरी उच्च शिक्षण जर घेऊन तुम्ही गेलात तर मला वाटतं एक वेगळा पर्स्पेक्टिव्ह. आता मी दिल्लीत राहत होतो, कुठे राहत होतो, ओल्ड राजेंद्र नगर, जिथं सगळे